नमस्कार मैत्रिणींनो, ओम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण तिखट कसं करायचं तो व्हिडिओ आपण मागे बघितला होता. तिखट मिसळायचं कसं, मिसळलेलं तिखट, काळं तिखट, कांदा लसूण चटणी अशी त्याला बरीच नावं आहेत. तर ते आज आपण कसं करायचं, त्यासाठी काय काय लागतं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता त्यासाठी आपण हा कांदा चिरून घेतला आहे. हा कांदा आपला 2.5 ते 3 किलो आपण कांदा घेतलेला आहे. एका किलोला साधारण 1 किलो तिखट मिसळायचं असेल तर 1.25 किलो कांदा लागतो आपल्याला. 2.5 ते 3 किलो आपण हा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हा मी फूड प्रोसेसरला चिरला आहे त्यामुळे एकदम बारीक, म्हणजे मिसळताना पण आपल्याला वाटताना त्रास होत नाही म्हणून आपण असा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हे 400 ग्रॅम खोबरं घेतले. 1 किलो तिखटाला आपण 200 ग्रॅम घालणार आहे. हे 400 ग्रॅम आपण खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं. हे 150 ग्रॅम आलं घेतलं आहे आपण बारीक चिरून, एकदम बारीक चिरलं आहे. हा 400 ग्रॅम लसूण घेतलं आहे आपण. पावशेर मीठ घेतलं आहे 250 ग्रॅम, 250 ग्रॅम मीठ घेतलं आहे. आणि 50 ग्रॅम खसखस आणि 100 ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहेत. हे सगळं आपण हे भाजून घेणार आहे, आपण खोबरं भाजून घेणार आहे. आणि हा कांदा आता आपण शिजवायला ठेवणार आहे गॅसवर. तर आता हा गॅसवर शिजवायला ठेवूया आपण. गॅस चालू करूया आणि मोठ्या गॅसवरच कांदा शिजायला ठेवायचा. आणि दुसरीकडे आपण कढईमध्ये खोबरं, तीळ, खसखस हे भाजून घेणार आहे. आता आपण कढई ठेवली गॅसवर. एका गॅसवर आपण कांदा ठेवला आहे की एकावर तीळ भाजणार आहे आपण. तीळ, खसखस, आपण तिखट करताना तीळ टाकलेले नव्हते म्हणून आता आपण हे मिसळताना तीळ घालणार आहे. तिळाने खमंग भाजून घ्यायचे आपल्याला. हे 1-2 मिनटं भाजायचे. आता आपण 2 मिनटं आपण तीळ भाजून घेतलेले आहेत. छान सोनेरी कलरचे झालेले आहेत तीळ. आता आपण हे काढून घेऊया. ह्याच्यातच लगेच आपण खसखस घालूया. खसखस पण आपण 1-2 मिनटंच भाजून घ्यायची, जास्त भाजायची नाही. ही खसखस आपली तळतळ उडायला लागली आणि भाजली पण आहे, छान सोनेरी झाली ती पण. आता तीळ आणि खसखस आपण एकत्रच ठेवूया. आणि याच्यामध्येच आपण लगेच थोडं खोबरं घालून ते पण आपण खमंग भाजून घेणार गुलाबी रंगावरती. जास्त नाही, अगदी गुलाबी रंगावरती कडक होईल असं छान भाजून घ्यायचं खमंग. पण करपून द्यायचं नाही, म्हणजे तिखटाला रंग पण छान येतो आपल्या. आता आपलं खोबरं असं छान गुलाबी भाजून झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया गॅस बारीक करून. आणि असंच आपण बाकी राहिलेलं सगळं खोबरं थोडं करून भाजून घेऊया. आपण कढईत खोबरं भाजून झाले, थोडंसं तेल टाकू आपण. आणि याच्यामध्ये आपण कोथिंबीर तळून घेणार आहे. कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. पण कोथिंबीरीने वास चांगला येतो म्हणून आपण ही थोडीशी घेतली आहे, जास्त नाही घेतली. छान तळून घ्यायची, म्हणजे ओलसरपणा त्याचा पूर्ण गेला पाहिजे अशी तळून घ्यायची. कडक झाली पाहिजे छान, अशी तळून घ्यायची आपल्याला. आणि तोपर्यंत आपला कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळं आपण त्याला अजून हलवलेलं नाही आहे. आता हे सगळं झालं भाजून आपण की ते हलवणार आहे. आता आपली कोथिंबीर छान तळून झालेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया. आणि याच तेलामध्ये आपण आलं आणि लसूण थोडं आपण भाजून घेणार आहे. थोडं भाजलं म्हणजे काय होतं, त्याच्यातला पाण्याचा अंश जातो. दोन्ही एकत्र टाकले तरी चालतं. एक 2-3 मिनटं आपण छान ते असं तडतड वाजण्याचं बंद होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहे. एवढं तेल टाकलं आहे त्याला तेवढं बास होतं, त्याला जास्त नाही लागत. आता हे आपलं आलं लसूण पण भाजून झालेलं आहे आपलं. तर आपण हा गॅस बंद करूया आणि हे असंच कढईमध्ये ठेवूया. तोपर्यंत आपण कांदा हलवायचा आहे आपल्याला. कांदा छान खाली पाणी सुटलेलं आहे त्यामुळे इतक्या वेळ आपण हलवलं नव्हतं. हे बघा किती पाणी सुटलं आहे, भरपूर पाणी सुटतं कांद्याला. ते पाणी पूर्ण आटवून घ्यायचं असतं म्हणून तो आता हलवून घ्यायचा. आणि आपण थोडंसं त्याच्यामध्ये असं खडे मीठ टाकणार आहे. अगदी आपल्याला चॉकलेटी कलरचा कांदा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे ह्याला कमीत कमी 1 तास तरी लागतो, 1-1.5 तास लागेल त्याला. तोपर्यंत आपण छान तो असा हलवून परतत भाजायचा तो चांगला. आता हे आपलं 15-20 मिनटं आपण छान त्याच्यातलं पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात तेल घालणार आणि परत ह्याला आपण 1-15-20 मिनटं अजून छान रंग चॉकलेटी येईपर्यंत शिजवून घेणार, म्हणजे आपलं तिखट खराब होणार नाही. आपण चांगला शिजवून घेतला ना
म्हणजे तिखट खराब होत नाही, टिकतं तिखट, वर्षभर राहिलं तरी त्याला काही होत नाही. आता आपण तेल घालूया. साधारण पावशेर दीड पावशेर तेल घालायचं आपल्याला. आणि आता असंच हलवत 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 राहायचं, त्याला सारखं एकसारखं हलवायचं. आता चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं. हा कांदा आता निम्मा दिसेल आपल्याला शिजून झाल्यावर. आता सगळीकडनं आता सोडवून घ्यायचा तो. आता हा आपला कांदा आपण छान दीड तास भाजून घेतलाय आणि पुन्हा तासभर एक आपण गार करून घेतलाय. आता याला हात लावता येईल इतका थंड झालेला आहे. आपण हा मिक्सरला आता सगळं बारीक करणार आहे. तर आता कोरडं पहिल्यांदा साहित्य आपल्याला अगोदर बारीक करायचं. आता आपण हे कोरडं खोबरं, कोरडं तीळ, खसखस हे आपण पहिल्यांदा बारीक करून घेणार. म्हणजे मग नंतर तेलकट आणि ओला हात लागला की ते बारीक नाही होणार ना, म्हणून आधी हे बारीक करून घेणार आपण. हे आता खोबरं सगळं आपलं बारीक करून झालेलं आहे. असं तेल सुटलं खोबऱ्याला, इतकं छान बारीक झालेलं आहे. आता आपण ह्याच भांड्यामध्ये तीळ आणि खसखस घालून घेऊया आणि ते पण छान बारीक करून घेऊया. आता हे आपलं तीळ आणि खसखस पण आपण बारीक करून घेतली आहे छान. ती पण अगदी तेल सुटेपर्यंत, इतकं ते भाजलेलं असतं ना खमंग, त्यामुळं त्याला तेल पण चांगलं सुटतं आणि आपल्याला ते तिखट मिसळायला पण छान एकदम हे होतं. आता हे आलं लसूण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे पण छान आपल्याला बारीक करून घ्यायचं एकदम पेस्ट. तर ह्याच्यामध्ये बारीक होण्यासाठी आपण काय घालणार आहे, ह्याच्यात थोडेसे खडेमीठ घालणार आहे. खडेमीठ घातल्यामुळं काय होतं, ते बारीक होईल छान. हे आलं लसूण आता आपण कोथिंबीर घालून ते पण बारीक करून घेतलं आणि छान पेस्ट झाली आहे सगळ्याची. तर हे सगळं आपण या एका भांड्यातच काढून घेतले. आता आपण कांदा बारीक करून घेऊया. हा कांदा घेतलेला आहे आपण, याच्यात आपण थोडंसं खडेमीठ घालणार आणि हे पण आपण मिक्सरला छान पेस्ट करून घेणार. याची मीठ घातलं म्हणजे आपल्याला छान बारीक पेस्ट होती. आता हा आपला कांदा सगळा बारीक करून झालेला आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार, एकजीव करून घेणार. आलं, लसूण, तीळ, खोबरं, खसखस, कोथिंबीर आणि कांदा हे सगळं आता छान मिक्स करून घेणार आणि मग हा मसाला आपण तिखटामध्ये मिसळणार आहे. आता हा सगळा एकजीव करून घेऊ आपण. छान अगदी बारीक झालेला आहे. तर आता हा मिक्स करून घ्यायचा आपल्याला, असा छान मिक्स करून घ्यायचा सगळा. पहिला हा मसाला मिक्स करायचा आणि मग याच्यामध्ये तिखट मिसळायचं. आता आपल्याला बाकी काहीच करायचं नाही, फक्त तिखट त्याच्यामध्ये मिसळायचं आहे. तर हा मग आपण चांगला मिक्स करून घेऊया आणि मग तिखट मिसळूया. आता हा आपला मसाला छान सगळा मिक्स करून झाला आहे, एकजीव झाला आहे चांगला तो. आता आपण हे तिखट काढून घेतलेले. आता हा मसाला आपण याच्यामध्ये थोडा थोडा घालणार आहे, एकदम नाही घालणार. आता पहिल्यांदा आपण निम्मा मसाला घालून घेणार. एवढं तिखट तर आपल्याला मिसळायचंच आहे, पण आपल्याला कसा पाहिजे, कोरडा पाहिजे जास्त का ओला पाहिजे मसाला, त्या प्रमाणात आपण हा वाटलेला मसाला त्याच्यात घालायचा. एखादी लसणाचा वगैरे तुकडा राहिलेला असतो तो चालतो, एवढं काही त्याला होत नाही. म्हणजे आणि मीठ वगैरे आपण घातलेलं आहे, त्यामुळे आता आपला परत वरणं घालायची गरज नाही आहे. फक्त हा मसाला घालूनच आपण मिक्स करणार आहे. हातानेच करावं लागणार आहे आपल्याला. हा हाताने असा मिक्स करून घ्यायचा चांगला मसाला आपल्याला. तिखट आहे आपल्याकडं अजून पावडर, लागली तर आपण ती घ्यायची, अजून ह्याच्यात टाकायची जर मसाला आपला जास्त असेल तर. आता आपण हा छान मिक्स करून घेऊया. जेवढा आपल्याला मसाला वाटतोय टाकायचा तो आपण टाकून घेऊया. असा थोडा थोडा बघून बघून मग घालायचा आपल्याला, एकदम घालायचं नाही. मग एकदम ओलं झालं ना की मग ते भराभरा संपतं. जरा कोरडा असला म्हणजे मग भरपूर दिवस पुरल ते आपल्याला. 2-3 महिन्याचे एकदम मिसळून ठेवतो आम्ही. आता हे आपलं सगळं मिसळून झालेलं आहे तिखट. सगळं मसाला तो आपला जास्त होता म्हणून अजून तिखट घातलं आपण आणि हे सगळं
मिक्स करून घेतलं. आता हे असं इतकं आपल्याला सुट्ट करायचं होतं, जास्त आपल्याला ओलं करायचं नव्हतं, त्यामुळं आपण हे छान मिक्स करून घेतलेलं. आता वर्षभर म्हटलं तरी हे आपलं तिखट छान टिकतं, त्यामुळं असंच करायला पाहिजे ते. तर आता हे आपलं सगळं मिसळून वगैरे तयार आहे. एकदम मीठ वगैरे चवीला खूप छान झालेलं आहे, घरात एकदम वास सुटलेला आहे याचा. ह्याला काळं तिखट म्हणा, मिसळलेलं तिखट म्हणा, कांदा लसूण चटणी म्हणा. पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ओवी किचन पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.